पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांजेज यांच्या हस्ते सोमवारी बडोदा येथील टाटा एअरबस कारखान्याचं उद्घाटन झालं या प्रकल्पात सी टू नाईन्टी फाईव्ह या मालवाहू विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे एखाद्या खाजगी कंपनीत तयार होणारं सी टू फाईव्ह हे देशातील पहिलं विमान असेल एकीकडे भारताच्या शिरपेचा जागतिक पातळीवर मानाचा तुरा रोवला जात असताना माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि शरद पवार यांनी फेक नरेटिव सेट के लिया फेक केली असून या प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या भागीदारीपासूनची टाइम लाईनच सादर केली आहे खोटे नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल असे म्हणत त्यांनी टाटा एअरबस प्रकल्प नेमका कुठे होणार होता महाराष्ट्रात हा प्रकल्प प्रकल्प नेमका कोणी घालवला याची माहिती जाहीर केली ही माहिती नेमकी काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत साक्षात सावंत भारताच्या हवाई दलासाठी या नव्या विमानामुळे मोठा बूस्टर ठरणार आहे या विमानाच्या उपलब्धतेमुळे शत्रू राष्ट्रांविरोधातील डावपेज अधिक प्रभावी होतील अनेक हवाई मोहिमा राबवताना हे विमान उपयुक्त ठरणार आहे लष्करी तळांवर सैन्य पथक पाठवणे साहित्याची ने आण करणे वैद्यकीय वेळी तात्काळ मदत पोहोचवणे तसेच हवाई गस्त घालण्यासाठी भारताच्या हवाई दलाला मोलाची मदत होणार आहे हे विमान सध्या वापरात असलेल्या सोव्हिएत अँटॅनो ए एन आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अर्वो या विमानांची जागा घेईल या विमानाचा सर्वोच्च वेग हा चारशे ब्याऐंशी किलोमीटर प्रति तास असून यामधून नऊ टन सामानासह एकाहत्तर सैनिक व अठ्ठेचाळीस पॅराट्रूपर्स एकाच वेळी ने होऊ शकते यामुळे भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता वाढणार आहे सी टू नाईन्टी फाईव्ह विमानाच्या निर्मितीमुळे आत्मनिर्भर भारत या उपक्रमांना गती देखील मिळणार आहे विमान निर्मिती क्षेत्रातील आयात तंत्रज्ञानावरील निर्भरता कमी होऊन देशातील तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे या प्रकल्पामधून छप्पन्न सी टू नाईन्टी फाईव्ह विमानांची निर्मिती करण्याचं लक्ष आहे यातील पहिली सोळा विमानं ही स्पेन मधील एअरबस प्रकल्पात निर्माण होणार असून त्यानंतरची विमानं वडोदरा येथील टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या प्रकल्पात तयार होतील या प्रकल्पामुळे तीन हजार लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे भारताच्या मेड इन इंडियाला चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे जगभरात भारताची मान उंचावत असताना मात्र दुसरीकडे या प्रकल्पावरून महाराष्ट्रात राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत मात्र हा प्रकल्प नेमका काय होता आणि तो नक्की कुठे असणार होता तेच बघूयात चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ला स्वर्गीय रतन टाटा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून टाटा ग्रुपने एअरबस आणि भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे अभिनंदन करत या प्रकल्पाच्या भागीदारीची घोषणा केली दोन मध्ये एअरबस डिफेन्स आणि टाटा यांच्यात सामंजस्य करार झाला साधारणत सामंजस्य करारा वेळीच प्रकल्प नेमका कुठे होणार हे ठरलेलं असतं हा प्रकल्प सुरुवातीला बेंगलोर इथे होणार याची चर्चा होती टाटा समूह आपल्या या महत्व आकांक्षी योजनेसाठी उत्तर प्रदेश आणि गुजरात यासारख्या राज्यांकडे देखील वळत होता जेणेकरून समूह हो कोणत्याही व्यत्ययाशिवाय या, या राज्यांमध्ये आपले प्रकल्प सहजपणे स्थापित करू शकेल त्यामुळेच वेळीच गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांचा विचार सुरू होता दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजीच्या वृत्तानुसार टाटा एअरबस प्रकल्प गुजरात मध्ये उभारण्याचं निश्चित झालं एका वृत्तानुसार प्रकल्प गुजरात मधील धोरेला स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन येथे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली बिझनेस वृत्त दिलं होतं अहमदाबादच्या सुमारे किलोमीटर अंतरावर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर वरील प्रमुख नोड म्हणून ढोलेरा हे गाव आहे महाविकास आघाडीचे सरकार असतानाच या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये चार जागा निश्चित करण्यात आल्या संदर्भात देखील एक वृत्त होते या संपूर्ण कालखंडात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात टाटांचे अधिकारी नागपूर येथील दे, कार्यालयात देखील आले होते तेव्हा त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही असे देखील आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं ऑक्टोबर दोन हजार बावीस प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती त्यामुळे या प्रकल्पासाठी कायमच गुजरात आणि उत्तर प्रदेशचा विचार सुरू होता हे यातून दिसून येतं मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर येथे मिहानमध्ये यावा अशी इच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती टाटा एअरबस प्रकल्प प्रकल्प गुजरातमध्ये होण्याच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टाटा समूहाच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं होतं जे नंतरच्या काळामध्ये व्हायरल झालं आणि त्याची चर्चा देखील झाली यात नागपूरच्या मिहानमध्ये समूहाच्या विविध उद्योगांच्या विस्तारासाठी येण्याचं आमंत्रण गडकरींनी टाटाला समूहाला दिलं होतं टाटा सन्सच्या विस्तारासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा मिहानमध्ये उपलब्ध आहेत महामार्ग रेल्वे तसेच विमानसेवा अशी दळणवळणाची भक्कम सुविधा देखील उपलब्ध आहे अशी खात्री केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली होती त्यामुळे टाटा समूहातर्फे टाटा स्टील टाटा मोटर्स टायटन इंडस्ट्री वोल्टास लिमिटेड असे विविध प्रकल्प मिहानमध्ये उभारले जाऊ शकतात असं गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून समूहाच्या निदर्शनात आणून दिलं होतं याच पार्श्वभूमीवर नटराजन यांनी गडकरी यांना पत्र पाठवून लवकरच टाटाची टीम नागपूर येथे येऊन मिहान येथील उद्योगाच्या विस्ताराच्या संदर्भात सर्वेक्षण करेल असं सांगितलं नटराजन यांनी पत्रात नमूद करत मिहानमध्ये येण्याबाबत सकाळ दर्शवली होती त्यामुळे भविष्यात टाटा समूह नागपूरमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचं देखील यातून दिसून आलं होतं त्यामुळे एअरबस हा प्रकल्प सुरुवातीपासूनच गुजरात या राज्यामध्ये होणार हे स्पष्ट असताना देखील महाविकास आघाडीकडून विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी डॉट कॉम यांच्या संकेतसहाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद